फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीष करपे हे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे व पोलीस स्टाफ सह पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना 6 नोव्हेंबर 2024 च्या रात्री गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की चौरे नगर मधून शंकर नगर कडे जाणाऱ्या रोडवर दोन इसम लाल काळ्या रंगाच्या HF डिलक्स ने जात आहेत व त्यांच्या जवळ चायना चाकू आहे। अशा खात्रीलायक माहितीवरून स्टाफ सह चौरे नगर कडून शंकर नगर कडे जाणाऱ्या रोडवर जाऊन पाहणी केली असता दोन इसम हिरो HF डिलक्स गाडीवर संशयित रित्या जात असताना दिसले। वरून नमूद इसमांची गाडी पोलीस स्टाफच्या मदतीने थांबवून त्यांना ताब्यात घेऊन नाव गाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव पंकज गोंडाने वय 28 वर्ष, गोपाल थोरात वय 38 वर्ष, दोन्ही राहणार चौरे नगर गल्ली नंबर 1 अमरावती असे सांगितल्यावरून नमूद आरोपी क्रमांक 1 याच्याकडून एक चायना चाकू ज्याची एकूण लांबी 12.5 इंच अंदाजे किंमत 300 रुपये व एक हिरो कंपनीची HF डिलक्स गाडी क्रमांक बिना क्रमांकाची अंदाजे किंमत 30,000 असा एकूण 30,300 रुपयाचा माल पंचा समक्ष जप्त करून ताब्यात घेतला। वरून आरोपीचे कृत्य कलम 4/25 आर्म ऍक्ट सह कलम 135 अन्वये होत असल्याने सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला। तसेच नमूद आरोपी क्रमांक 2 याने पोलीस स्टेशन राजापेठ येथील अपराध क्रमांक 656/224 कलम 331-3, 331-4 305 अ घटनास्थळी नरहरी नगर येथे चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।